नमस्कार मित्रांनो, मी रोहित कडू भटकंती कट्टा यूट्यूब चॅनलचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज मित्रांनो आपण आलो आहोत आचिरणे गावामध्ये आणि आज आपण भाजी शेतीची पूर्णपणे माहिती घेणार आहोत। सो चला मग सरांनाच आपण भेटून त्यांच्याकडनं पूर्णपणे माहिती घेऊ। नमस्कार, मी संजय गंभीर पारधी। मी या आचिरणे मधलेवाडीमध्ये सेंद्रिय शेती करतो। मी AFC पुणे या संस्थेचा मेंबर आहे। मी संपूर्ण शेती सेंद्रिय शेती करतो। त्याच्यामध्ये मी संपूर्ण नैसर्गिक खतांचा आणि नैसर्गिक खतांचा उपयोग करतो। त्याचबरोबर फवारणीसाठी मी दशपर्णी अर्क आणि कडुलिंबाचं ऑइल याचा उपयोग करून शेती करतो आहे। मी इथे कुठल्याही प्रकारचं रासायनिक शेतीचा उपयोग करत नाही। मी शेती एप्रिल महिन्यात प्रत्यक्ष लागवडीला सुरुवात केली आहे आणि याला मला मार्केटिंगचं म्हणाल तर एकदम चांगल्यापैकी उत्तम असं रिस्पॉन्स मिळतो आहे आणि याचं स्वतः मी मार्केटिंग करतो, स्वतः मी विक्री करतो आणि याच्यामध्ये मला चांगल्यापैकी फायदा मिळतो आहे आणि मला गिराईकसुद्धा माझं समाधानी आहे। त्यामुळे या शेती मीसुद्धा समाधानी आहे। आणि दुसरी गोष्ट, मी हे शेती का करतो तर ह्या शेतीची मला खूप आवड आहे। त्याच्यासाठी मी बरेच वेळा ज्यादा खर्चसुद्धा केला आहे। पण AFC जे प्रशिक्षण घेतलं त्याच्यापासून मला शेती कशी करावी याची पूर्णपणे आयडिया मिळाली आहे। चला मित्रांनो, ही माझ्या शेतीत काय काय मी लावलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवतो। भेंडी लावलेली आहे, तिथे गवार आहे। गवारच्या पलीकडे चौंडी पाला म्हणून वापरतो ती लावली आहे। त्याच्या पलीकडे तोंडली म्हणून आहे ती सुद्धा लावलेली आहे। समोर दिसतंय याच्यात गाडी लावलेली आहे त्या भागात। तिथेसुद्धा तोंडलीची छोटी छोटी ही लावली आहे, कटिंग लावलेली आहे, त्यालासुद्धा फुटून आलेलं आहे। आता इथे सुद्धा मी गाडी लावून ते काम करणार आहे। तसंच आता हा माझं ही एक ओढ जी आहे ही पूर्णपणे कलटोली जी म्हणतात आपल्याकडे, फागलं जी म्हणतात, फागल्याची एक ओढ लावलेली आहे। ही फागला आहे, ह्या बाजूला सुद्धा फागल्याची ही ओढ आहे पूर्णपणे। ही काकडी आहे, ही जिप्सी प्लस म्हणून काकडी जी आहे। काकडी जरी संकरित असली तरी इथला पूर्णपणे मी सेंद्रियवरच घेतलेली आहे, त्यामुळे मला तो खर्च कमी येतो। सेंद्रिय करत असल्यामुळे मला खतांचा किंवा विषारी औषध जे खरेदी करावं लागतं त्याचा खर्च मला कमी येतो। ही दोडकी आहेत, सुंदरपैकी दोडकी येत आहेत। याला मी काठी पूर्णपणे जाळी बांधलेली आहे आणि वरून सुद्धा मी जाळी टाकलेली आहे। त्याच्यामुळे मला उत्पन्न चांगल्यापैकी मिळत आहे। रोग किडीचा आता सेंद्रिय म्हटलं तर रोग किडीचा प्रादुर्भाव होतो, किडी येतात, थोडंसं नुकसान होतं, नाही असं नाही, तर एक 10-20% नुकसान सोडलं तर 70-75% अधिक मला फायदा मिळतो। खर्च नाही मला या शेतीत, फवारणी कमी लागते। त्याच्यामुळे मी यासाठी सापड्यांचा उपयोग करतो। जसं फळमाशीचा सापडा आहे तुम्ही त्या बाजूला बघू शकता, ती बाटली दिसते आहे, त्या बाटलीमध्ये छोटी लिवर लावलेली आहे। ते समोर लावून ठेवली आहे, त्याच्यात फळमाशी जमा होतात चांगल्यापैकी। त्याच्यामुळे फळमाशीचं फवारणी करून कधीच कंट्रोल होऊ शकत नाही। पण आपण या फळमाशीचा सापड्याचा उपयोग करून आपण त्याचा कंट्रोल करू शकतो, त्याला रोखू शकतो। ही दोडक्याची दोन ओळी आहेत, या दोन ओळी आपल्याकडे बरीच नावं आहेत। त्याला घोसाळी आहे म्हणतात, तारुशी म्हणतात, त्याशिवाय याला शिराडीसुद्धा म्हणतात। तर हे एक नंबर चांगल्यापैकी पीक आहे, चवीला एक नंबर आहे। फक्त कोकणात याला तसं खायला लोक बघत नाही, पण याची एकदा जर भाजी खाल्ली ना तर ते गिराईक पुन्हा मागतं माझ्याकडे। मी ही ओढ काढून टाकणार होते पण मी पुन्हा ती ठेवली, कारण या दोन ओढी मला उत्पन्न देणार नाही असं वाटत होतं। पण एकदा जरी एखाद्याने घेतली, खरेदी केली, म्हणून मी त्यांना टेस्टिंगसाठी देतो। खरेदी केली की ते परत माझ्याकडे मागतात म्हणून मी ठेवली होती। ही काकडीचं विषय दाखवला तुम्हाला। त्यानंतर आता ह्या बाजूला
इथे सुद्धा कळटोलीच्या एक 3 ओळी आहेत, 1-2-3 ओळी आहेत। आता एक काकडे निघाल्यानंतर कळटोली माझी वर चढणार आहे, तिथं व्यवस्था पण चांगल्या पाहिजे। इकडे या, दाखवतो। हा माझ्या 3 ओळीमध्ये वांगी आहेत, थोडीशी याच्यामध्ये मिरचीसुद्धा आहे आणि टोमॅटोसुद्धा आहेत, हे 3 ओळी त्यासाठी ठेवलेले आहेत। त्याशिवाय या बाजूला 3 ओळी आहेत, मग 3 ओळीमध्ये ही वर टोमॅटोची आहे, ही मध्ये वांग्याची ओळ आहे, त्या बाजूलासुद्धा मिरची आणि टोमॅटो अशी मिक्स शेती असतं माझी काय। अशा पद्धतीने तुम्ही पुढे येऊ शकता, पुढे येऊ मला आणि दाखवतो। ही एक ओळ आहे, ही पूर्णपणे ही ओळ पूर्णपणे कारल्याची आहे, त्यानंतर त्याला लगतची ओळ आहे, ही पूर्णपणे या 2 ओळीमध्ये ही वाली जी म्हणतो आपण ती वाली आहे, पूर्णपणे ओळ आहे। ही 200 फुटाची लाईन आहे, या बाजूला 200 फुटाची लाईन आहे। ही पूर्ण शेती जवळ 1.25 एकर एरिया आहे, याच्यामध्ये हे पूर्ण ठिबकवर केली जाते, पूर्ण मल्चिंगवर केलं जातं, जेणेकरून माझा खर्च जो मजुरासाठी लागणार आहे तो पुन्हा लागणार नाही, म्हणून एकदाच खर्चासाठी मी ठिबक करून ही शेती करत असतो। आता तुम्ही जरा पुढे या, तुम्हाला आणखी दुसरं खूप दाखवतो, ते म्हणजे हिघ्यावळा। हा हिवाळ्यात मिळणार आहे, पण आतापासून तो अशा गेली चढवले आहेत याच्यावर साठीवर पूर्णपणे। त्याच्यापुढे आणखी या आणि दाखवतो। ह्या बाजूला ह्या 3 ओळी आहेत, मग पुन्हा कळटोली जी म्हणतो फागलं, त्या फागल्याच्या आहेत या 3 ओळी। ह्या बाजूला पुन्हा या, तुम्हाला आणि दिसणार माझ्याकडे या आपल्या स्वप्नातल्या इप्रिक आहे, आपलं खरं म्हणजे कंदवर्गीय, त्याच्यामध्ये ही काटेकणक आहे, त्यानंतर हे नागर चिन्ह म्हणतात तो प्रकार आपला तोसुद्धा लावलेला, या 3 ओळी आहेत त्याच्यात। भाजीचा प्लॉट दाखवतो। आता ही जी पालेभाजी उन्हाळ्यात करण्याचा प्रयत्न केला होता, पण सेंद्रियमध्ये थोडंसं काय होतं, नवीन करत असल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम काय होतो की भाजी रुजून होतो, पण ती उंच वाढत नाही, मोठी होत नाही, तो एक प्रॉब्लेम होतो। त्याच्यानंतर याचं मी नियोजन करणार आहे पालेभाजींचं, ते म्हणजे हे 2 महिने आमची पावसाची जरा कमी झाली, इथे पूर्णपणे ह्या प्लॉटमध्ये हा प्लॉट मी पूर्णपणे 100% पालेभाज्यांसाठी ठेवलेला आहे। याच्यामध्ये मी कोथिंबीर, त्यानंतर मेथी, लाल माठ, हिरवा माठ, त्यानंतर पोकळा, अशा जवळजवळ त्यानंतर आंबाडी म्हणतो आंबाडीचा प्रकार, अशा जवळजवळ 7-8 प्रकारच्या मी भाज्या इथे केलेल्या होत्या, पण आता त्या उन्हाळी हंगामामुळे मला हवं तसं प्रकारे त्याचं रिस्पॉन्स मिळालं नाही। मी आता या 2 महिन्यानंतर पुन्हा त्याच्यात प्रयत्न करणार आहे, पुन्हा त्याच्यातून उत्पन्न मिळवणार आहे, इथे मला मिळणार आहे याची मला खात्री आहे, मी थोडंसं त्याच्यात बदल करणार आहे, पण 100% हे माझं सेंद्रियच असणार आहे। मी शेवटपर्यंत मला उत्पन्न नाही मिळालं, या उन्हाळ्यात 2 महिन्यात माझ्याकडे पाणी होतं, सगळं काय होतं, पण ह्या क्लायमेटमुळे मला भाजी नाही मिळाली। तरी मी इथे कधीही अजिबात कुठल्या प्रकारचं रासायनिक खत वापरलं नाही, जेणेकरून त्याच्यातनं मला फायदा झाला असता किंवा काय असतं, मी त्याचं लोभ धरला नाही अजिबात। मी लोकांना इमानदारीने आणि शेवटपर्यंत लोकांना रसायनमुक्त, केमिकल फ्री अँड पेस्टिसाईड फ्री असंच मला अन्न लोकांना पुरवायचं आहे, तीच मी कमेंट केलेली आहे। त्यासाठीच मी ही खंडाने घेतलेली शेती आहे आणि ती करतो आहे। माझं तर असंही आव्हान आहे शेतकऱ्यांना, जर कधी शक्य असेल तर ग्रुप केलात आणि अनेक जण जरी एकत्र आले, प्रत्येकाने 2-3 भाज्या जर केल्यात, तर आपण चांगल्यापैकी समाजाला विषमुक्त अन्न पुरवू शकतो, भाजी पुरवू शकतो, असं जर शेतकऱ्यांनी मदत केली, सहकार्य केलं आणि आलेत माझ्याबरोबर, तर मी त्यांना मार्गदर्शन करीन आणि त्यांना हे कसं करायचं, मार्केटिंग कसं करायचं ते सुद्धा करेन। मी याच्यासाठी मार्केटिंग म्हणजे माझं सोपं आहे, मी सरळ व्हॉट्सअप ग्रुप केला आहे, मी माझ्याबरोबर जे काही शिक्षक वगैरे आहेत, कर्मचारी आहेत, त्यांचं मी फोन नंबर घेतो, व्हॉट्सअप नंबर घेतो, त्या व्हॉट्सअपवर मी या भाजी जी काढतो
ती एका ठिकाणी व्यवस्थित मांडतो, त्याचा फोटो काढतो आणि अपलोड करतो आणि त्यांना सांगतो तुम्ही जी भाजी हवी आहे तुम्हाला त्या भाजी मला कमेंट करून म्हणजे व्हॉट्सअप करून सांगा की कुठली कुठली भाजी हवी आहे ती व्हॉट्सअपवर ऑर्डर करा, त्याप्रमाणे मी पिशव्या बांधतो आणि त्या लोकांना घेऊन पोच करतो. मी बाजारात जरी 80 रुपये दर असला भाजीचा तरी मी 50 रुपये किलोने भाजी त्याच्यापेक्षा अधिक देतो. आणि हे मला पुढे पुढे हा प्रोजेक्ट माझ्या शाळेतल्या मुलांसाठी त्यांना एक आदर्श त्यांना काहीतरी समजावं कळावं हा माझा त्याच्यामागे हेतू आहे की आज जो तो शेतकरी आत्महत्या करतो किंवा शेतकऱ्याला परवडत नाही शेती वगैरे हा विषय खोडून काढण्याचा हा माझा खरा हेतू आहे. त्याच्यामागे माझा दुसरा काय हेतू नाही, पैसे हा गौण विषय आहे पण शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व्हावं असं माझं त्याच्यापाठी हेतू आहे. ही वालीची शेंगा आहे, तिला एकदम भारी चव आहे, लोक आवडीने मागतात माझ्याकडे. आणि मी जर तुम्ही मोडून बघितलं काय केलं ना तर एकदम चव भारी खाल्लं की तोंडात हसते एवढी चव भारी आहे. त्यामुळे जो तो घेणार ना तो नक्कीच मागतो माझ्याकडे. वाली असू दे गवार असू कुठलाही पीक असू दे, ही सेंद्रिय केल्यामुळे फायदा काय आहे, लोकांना चवीचं अन्न मिळतं त्यामुळे ती मोठ्या आवडीने मागतात माझ्याकडे. हे अशा चांगल्या प्रकारे शेंगा आलेले आहेत, मी कालच या काढल्यात त्यामुळे आणखी याच्यापेक्षा जर अशी जाड झाली ती वाटतं एवढी बारीक असली तरी लोक लय आवडीने खातात, त्यामुळे हे पीक लय भारी आहे. हे भारी आहे, त्याच्यानंतर आपण तिकडे जाऊया. मला दोडकीसुद्धा मी जा प्रत्यक्ष दाखवतो कशी आहे दोडकी. आता मी तुम्हाला हे जे वेस्ट ही जी टाकी आहे पाण्याची, या पाण्याची टाकी नाही आहे तर या पाण टाकीमध्ये मी संपूर्णपणे वेस्ट डिकम्पोजर तयार करतो. हे गाझियाबाद येथील जे शास्त्रज्ञ आहे एन कृष्णचंद्र त्यांनी जे तयार केलेलं जे वेस्ट डिकम्पोजर आहे हे उत्तमपैकी खाद्याचं काम पेस्टिसाईडचंही काम करतं, त्यामुळे ह्याच मी जवळजवळ हेच वापर जास्त करून करतो. त्यानंतर इकडे या आणखी दुसरं दाखवतो, याच्यामध्ये मी शेतीसाठी जे फळांची वाढ व्हावी म्हणून मी याच्यामध्ये दूध आणि अंडा आणि गूळ याचा उपयोग करून एक चांगल्यापैकी पोषक हे बनवतो, काय म्हटलं आपलं त्याला प्रोटीन जे लागतं, प्रोटीन म्हणजे त्याला फळाची वाढ होण्यासाठी जे आवश्यक जे लागतात घटक प्रोटीनचे ते त्याच्यातनं तयार करता येतात. त्यानंतर ह्या बॅरलमधनं मी डायरेक्ट ही जीवामृत जे आहे ते मी सोडण्याचं काम करतो. हा एक बॅरल आहे, त्यानंतर हा एक बॅरल आहे, याच्यामध्ये मी जीवामृत तयार करतो. ह्या बॅरलमधलं डायरेक्ट मी या ठिबकने इथून औषधं जी आहेत, औषधं म्हणजे कुठले तर जीवामृत अमृत पाणी, त्यानंतर हे दह्यासाठी एक बरणीमध्ये मी दही घेतो, त्या दह्यामध्ये तांब्याचं तार किंवा तांब्याची वस्तू टाकतो आणि त्याच्यापासूनसुद्धा एक बुरशीनाशक तयार करतो, ती सुद्धा मी सोडतो. जीवामृत सोडतो, अमृत पाणी सोडतो, ते सुद्धा मी जे गोमूत्र शेण गूळ त्यानंतर बेसन पीठ याच्यापासून बनवतो. अशा पद्धतीने हे सगळं मी इथे तयार करून ठेवलं असेल. याच्या व्यतिरिक्त मी कुठल्याही प्रकारचं आता इकडे या तुम्हाला पण
त्याच्यासाठी जे पाहिजे म्हणजे फवारणी करण्यासाठी जे विषारी औषध जे म्हणतात, तर हे विषारी नाही, तर हे माझ्याकडे काय आहे, दशपर्णी अर्क आहे. या दशपर्णी अर्क 10 प्रकारच्या वनस्पतीचा पासून काढलेला अर्क आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिरची, लसूण, त्यानंतर त्याच्यामध्ये लवंग, मिरी ह्या सगळ्या पदार्थाचं काय केलं आहे, उकडलेलं आहे, त्याच्यापासून बनवलेलं हे पाणी आहे. हे पाणी वापरतो. त्यानंतर हा एक तुम्हाला एक डबा दिसेल, हा डबा जो आहे तो पूर्णपणे कडुनिंब ऑइलचा आहे. ते दोन्ही मिक्स करून मी फवारणीसाठी वापरतो. अशा प्रकारे मी ही शेती करतो आहे. पहिला प्रयोग आहे, सुरुवात आहे, अजून याच्यामध्ये मला बरंच शिकायला मिळणार आहे. प्रयत्न तर माझे चालू आहे. तर मित्रांनो, हे माझी सगळी माहिती जेवढी मला ट्रेनिंगमध्ये मिळाली किंवा मी जे प्रयोग केले आहेत ते मी अशा प्रकारे तुमच्यासमोर मांडलेलं आहे. मला मांडायला संधी दिल्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानतो. थँक्यू. सो मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला? आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आणि आज आपण काकांना पूर्णपणे भात शेतीची माहिती विचारली. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. चला मग.